सामाजिक संस्था आणि ट्रस्टना दरवर्षी नियमित हिशोब पत्रक भरणं सक्तीचं आहे त्यामुळं सर्व ट्रस्ट धारकांनी त्यांची हिशोब सादर करावीत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे साठ हजार नोंदणीकृत ट्रस्टपैकी केवळ सात हजार ट्रस्टच हिशोब दाखल झाले आहेत त्यामुळं हिशोब पत्रक सादर न करणाऱ्या ट्रस्टवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असा इशारा धर्मादाय सहआयुक्त श्रीमती निवेदिता पवार यांनी दिला कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजमध्ये ट्रस्टधारकांच्या हिशोबपत्रकाबाबत आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या धर्मादाय विभागाच्या वतीनं कोल्हापुरातील ट्रस्ट धारक विश्वस्त वकील लेखापरीक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी हिशोब सादर करण्याच्या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली कॉमर्स कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यशाळेत सनदी लेखापाल सुनील नागावकर यांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियमातील महत्वाच्या तरतुदीबाबत मार्गदर्शन केलं यानंतर सनदी लेखापाल संजय भनभट्टे यांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था आणि आयकर तरतुदीबाबत सखोल मार्गदर्शन केलं सर्व शैक्षणिक संस्था वैद्यकीय संस्था यांनी विहित नमुन्यात पुस्तकं ठेवणं गरजेचं आहे मात्र जर त्या त्रुटी असल्यास आयकर माफीवर त्याचा परिणाम होत नाही असंही वनबट्टे म्हणाले कॉर्पस फंड विषयी त्यांनी मार्गदर्शन केलं दरम्यान सामाजिक संस्था आणि ट्रस्ट यांचं समाजामध्ये असलेलं महत्व विषद करून कार्यशाळेच्या प्रमुख अतिथी आणि धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांनी अनेक संस्था आणि ट्रस्ट नियमितपणे हिशोब दाखवण्याकडे कर दुर्लक्ष करतात अशी खंत व्यक्त केली यापुढे वेळेत हिशोब सादर न करणाऱ्या संस्थांवर कारवाई आईचा बडगा उगाळण्याचा इशाराही पवार यांनी दिला कार्यशाळेला विविध मान्यवर उपस्थित होते